नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बिहारचा बिग बॉस कोण हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे। आणि बिहारचा बिग बॉस एनडीएचा असणार आणि कदाचित तो भाजपचा सुद्धा असू शकतो, रेणुका। अगदी खरं आहे। आणि तसं जर असेल तर एक नवीन सत्ता समीकरण समोर येतं का अशी देखील चर्चा रंगाला सुरुवात झाली आहे। पण ते सत्ता समीकरण काय असू शकतं याकडे आपण येणार आहोत। पण आताचे आकडे बघूयात। एनडीए 122 आणि महागठबंधन 109 अशी ही आकडेवारी। आणि त्यामुळे बिहारमध्ये अत्यंत चुरशीची लढत सध्या सुरू झाली। एलजेपीकडे 2 आणि इतर पक्षांकडे 10 जागा अशी ही सध्याचे आकडे सांगतात। त्यामुळे 243 पैकी 122 एनडीए आणि महागठबंधनकडे 109 तर एलजेपीकडे 2 आणि इतरांकडे 10 अशी सध्याची आकडेवारी समोर येते। त्यामुळे मिलिंद एनडीएनं बहुमताच्या आकड्याच्या जवळ काही वेळापूर्वी पार केलं होतं आणि एनडीएची एक मोठी कामगिरी म्हणता येईल। निश्चितपणे जे एक्झिट पोल आतापर्यंत वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी केलेले होते त्यातून असं लक्षात येत होतं की एनडीए हे मागे पडणार, एनडीएला आपली सत्ता राखता येणार नाही। नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असेल, ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, तर तेजस्वी यादव यांच्या रूपानं बिहारला एक नवीन तरुण चेहरा मिळेल। बिहारच्या जनतेनं तेजस्वी यादव आणि महागठबंधनची निवड केली असं साधारण एक्झिट पोलमधनं आलं होतं। पण आत्तापर्यंतचे जे आकडे समोर येत आहेत हे कल आहेत, हे निकाल नाहीत। पण जे कल आहेत ते असं सांगतायत की एनडीएला 122 ठिकाणी आघाडी मिळाली, महागठबंधनला 108 ठिकाणी आघाडी मिळाली। त्यातल्या एनडीएचं बघितलं तर भाजप 67, जेडीयू 50 आणि अन्य सहकारी पक्ष यांना बाकीच्या जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे कदाचित चित्र बदलू शकतं काही वेळानंतर। जसं आता आपण बघतोय की हे सगळे कल आहेत, पण याचबद्दल आपण आणखीन प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आता आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत। प्रवीण दरेकर, एनडीए सध्या 122 कशा पद्धतीनं भाजपची याबद्दलची प्रतिक्रिया असणार आहे, कारण बिहारमध्ये अत्यंत अटीतटीची अशीच लढाई सुरू असताना दिसतेय। नाही, मला वाटतं पूर्ण बहुमत एनडीएला या ठिकाणी मिळेल याच्यात मला जराही शंका वाटत नाही। साधारण 123-124 एनडीए त्या ठिकाणी राहील, कारण आपण कल बघताय की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या एजन्सीज आहेत एक्झिट पोलच्या, त्यांचं पूर्णपणे कौल या ठिकाणी चुकीचे ठरलेले आहेत। आणि मला वाटतं आता फार फरक काही 1-2-3 जागांचा जर मागे पुढे आपण ठरवलं याच्यापेक्षा काही वेगळा कल येईल असं मला वाटत नाही। आणि त्याच्यामुळं 1-2-3 जागा मागे पुढे होऊ शकतात, परंतु निर्विवादपणे भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं एकत्रितपणे या ठिकाणी सरकार येईल। एलजेपीच्या सुद्धा ज्या काही 3-4 जागा येतील त्यासुद्धा एनडीए सोबत असतील। आणि अशा पद्धतीनं आता जे काही तेजस्वीचं नेतृत्व येईल अशा प्रकारच्या ज्या काही शंका कुशंका किंवा आशा होत्या त्या मला वाटतं आता या पूर्णपणे त्या ठिकाणी लोप पावताना दिसत आहेत। आणि त्यामुळे आता एनडीए पण प्रवीणजी तुम्हाला 100 थोडी तुमची घाई होती असं वाटत नाही का? त्याचं कारण असं, गेल्या वेळचा प्रसंग सगळ्यांना ठळकपणे माहिती आहे। बिहारच्या पाटण्यातल्या भाजपच्या कार्यालयामध्ये गेल्या वेळेला फटाकेही वाजले, पेढेही वाटले गेले, मिठाई वाटली गेली आणि मग आकडे बदलले। आणि त्यावेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी हे लालूंची पार्टी झाली आणि सुरुवातीला काही काळ भाजप सत्तेच्या बाहेरही होतं। तुम्हाला असं वाटतं की आकडे असेच राहतील का बदलतील? कारण अजून वेळ आहे, हे सगळे कल आहेत, अजून प्रत्यक्ष निकाल थोड्या वेळाने येतील। नाही, कसं आहे, हा कल आहे याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, परंतु या ठिकाणी आम्ही बोलत असताना तो कल बदलू शकतो आणि आम्ही जर वेगळं बोललो तर तो कल तसाच राहील असं काही मानायचं कारण नाही। कारण मी सकाळपासून वेगवेगळ्या माध्यमांशी बोलत असताना कुठेही आम्ही त्या ठिकाणी घाई करत नाही। सकाळपासून ते या क्षणापर्यंत आमची संयमाचीच भूमिका त्या ठिकाणी आहे। परंतु जे चित्र आता त्या ठिकाणी दिसतंय याच्यामध्ये फार काही आमूलाग्र बदल होईल अशा प्रकारची सिच्युएशन ही या ठिकाणी नाही, कारण या जागा ज्या आहेत त्या फार फरकाच्या जागा नाही आहेत। आणि त्याच्यामुळे आत्ता फार काहीतरी एखादा विभाग राहिला आहे जो तेजस्वीच्या प्रभावाखाली आहे, किंवा एखादा विभाग असा आहे की काँग्रेसला त्या ठिकाणी मतं देईल। काँग्रेस तर आता आउटडेटेड झालं आहे या सगळ्या प्रक्रियेतनंच, आणि त्याच्यामुळे तिथे जराही स्कोप नाही। तेजस्वीची जी पॉकेट्स होती, तेजस्वीला ज्या ठिकाणी जनाधार मिळायचा होता त्यातल्याच त्यांच्या या जागा आहेत, आणि त्यांच्याही काही आता फार जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत।
त्याच्यामुळे बदल व्हायला स्कोप नाही आहे. किंवा आता बाबा काही पॉकेट्स आहेत, जिल्हे आहेत, प्रभावशाली अशी क्षेत्र आहेत की जिथे काहीतरी आमूलाग्र बदल होईल असं अजिबात वाटत नाही. आणि त्याच्यामुळे आपणही बघताय की एनडीएचा आकडा वाढतच झाला. एक पण त्याच्यामध्ये पण भाजपचं प्राबल्य तिथे जास्त दिसतंय मिलिंद, कारण 68 आणि 50 असं भाजपला 69 आणि जेडीयूला त्याच्यापेक्षा कमी जागा मिळताना दिसतात. असं असेल तर एक नवीन समीकरण प्रवीण दरेकरजी समोर येताना दिसू शकतं का भाजप आणि तेजस्वी असं? काही वेळापूर्वी तुम्ही देखील याबद्दल मत मांडत होतात, आता देखील विस्ताराने सांगाल. मी तुम्हाला थोडस थांबवतो प्रवीणजी, एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे ज्याच्याकरता काल तुम्ही तुमच्यासह सगळ्या महाराष्ट्रानं न्यूज 18 लोकमतचं अभिनंदन केलं होतं, आभार मानले होते, ते म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातली बातमी. काल एका महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस. आताची एक महत्वाची बातमी, काल एक महिन्याचा पगार आणि दिवाळी रक्कम तात्काळ जाहीर झाल्यानंतर 24 तासाच्या आत आता दुसऱ्या महिन्याचाही पगार आजच दिला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि आताच्या क्षणाची एसटी कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी, कारण न्यूज 18 लोकमतनं या वृत्तमालिकेतून सातत्यानं एसटी कामगारांचे प्रश्न, ज्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळत नव्हता, हा मुद्दा लावून धरला होता. आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली खुशखबर म्हणता येईल. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आकड्यांच्या खेळाच्या मागे न लागता न्यूज 18 लोकमतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा वृत्तमालिकेच्या माध्यमातून लावून धरला आणि त्याला यश आलं. प्रवीण दरेकरजी. नाही, आपलं मी मनापासून पुन्हा एकदा आयबीएन लोकमतचं अभिनंदन करेन, कारण एखाद्या विषयाला सतत लावून धरणं हा आज टीआरपीच्या मागे असणारं माध्यमं त्या ठिकाणी अशा विषयांना प्राधान्य देत नसतात. परंतु आपण 3 दिवस सतत एसटी कर्मचाऱ्यांचा विषय लावलात, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. मी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण चांगल्याला चांगलं बोलणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. या विषयावर मी असेल, देवेंद्रजी असेल, आम्ही सतत पत्रव्यवहार केला. मी तर त्या ठिकाणी MD असतील, अनिल परब असतील, यांना सातत्यानं भेटलो, दूरध्वनीवरून प्रेशर क्रिएट केला आणि युनियन किंवा कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी पाठबळ दिलं. आणि अशा एका सगळ्यांच्या चांगल्या भूमिकेतनं आज त्या ठिकाणी या एसटी कर्मचाऱ्यांचं दिवाळी थोडी बहुत का होईना त्या ठिकाणी आनंदामध्ये जाणार आहे. आणि याचं सगळं श्रेय किंवा सिंहाचा वाटा मी आयबीएनला लोकमतला देण्यात कुठलीही कंजूशी करत नाही. सगळ्यांनी आयबीएनचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ बोलत असताना जे कधी कधी लोकप्रतिनिधींना जमत नाही, जे कधी कधी सत्तेला जमत नाही, ती माध्यमं करू शकतात. प्रवीण दरेकरजी, आणि काल जसं आपण बघितलं होतं की काल तुम्ही देखील अत्यंत कळकळीनं आतापर्यंत हा मुद्दा उपस्थित केला होता, आणि जी माहिती मिळते आमच्या प्रतिनिधींकडून त्यानुसार तुमचे वडीलही एसटी मध्ये कार्यरत होते आणि तुम्हाला देखील माहिती आहे की एका महिन्याचा पगार मिळत नाही आणि इथे त्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा पगार मिळाला नव्हता. तुम्ही देखील आधी त्याची किती त्याचा त्रास होतो किंवा त्याच्यामुळे किती जीणं मुश्किल होऊ शकतं हे देखील तुम्ही जवळून बघितलंय, त्यामुळे तुम्हाला देखील या सगळ्या कर्मचाऱ्यांची तळमळ जास्त जाणवत असेल. हो, निश्चितच. मीही एका एसटी कंडक्टरचा मुलगा असल्या कारणानं माझ्या घरामध्ये मी शालेय जीवनामध्ये असताना एसटी स्टँडवर लागली की एसटीचे ड्रायव्हर आमच्याकडेच मुक्कामी घरी असायचे. आणि त्यावेळेला मग एसटी ड्रायव्हरची, एसटी कंडक्टरची त्या ठिकाणी जेवणाची काय अहवाल व्हायची डब्याच्या बाबतीत. त्या ठिकाणी एसटीची आपण जर हे बघितलीत एसट्या, त्यासुद्धा जुनाट एसट्या, त्याच्यामुळे एसटीच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये त्यावेळेला आम्ही त्या बाजूच्या बॉक्सवर भरून येडील कंडक्टर असल्यामुळे जायचो, तेव्हा एवढं गरम त्या बॉक्सवर व्हायचं. तशाच प्रकारची ती प्रचंड उष्णता त्या ड्रायव्हरला असताना त्याला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करायला लागायची. त्याचं आरोग्य त्या ठिकाणी कधी तपासणी नाही, त्याला कुठल्या रोगांना आजारांना सामोरं जावं लागतं याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. आणि पूर्णपणे अनियमिततेनं भरलेलं काम या ठिकाणी कंडक्टर, ड्रायव्हर, फिटर, वेल्डर जे असतील त्यांना करायला लावत होतं. या माध्यमातनं माझी आपल्यालाही विनंती असेल, माझी सरकारला खास करून अनिल परब साहेबांना विनंती राहील की एसटीला आपण ह्या तात्पुरता दिलासा दिलेला आहात, निश्चितपणे दिवाळीत एक थोडासा आनंद ते उपभोगतील, त्यांना मिळेल. परंतु पुढं काय,
पुन्हा जर अशाच प्रकारे तीन चार पगार थकले तुम्ही तात्पुरत्या मलमपट्ट्या किती लावणार आहात. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राची जीवनवाहिनी एसटी आहे, जिच्यावर विश्वास लोकांचा आहे. सर्वसामान्य माणूस आजही एसटी मध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं विश्वासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी पाहतो. म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करत या एसटीला त्या ठिकाणी शाश्वत अशी भूमिका प्रवीणजी आपल्यासोबत आधार दिला पाहिजे. एसटी कामगार संघटनेचे प्रमुख संदीप शिंदे जोडले गेलेले आहेत. संदीपजी, राज्य सरकारकडनं तुम्हाला दिवाळीचं खऱ्या अर्थाने एक वेगळं गिफ्ट मिळालं तर. संदीपजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो पोहोचतोय पोहोचतोय. मी म्हटलं राज्य सरकारकडनं तुम्हाला छान गिफ्ट मिळालं, दुसऱ्या महिन्याचा पगारही लगेच मिळाला, अभिनंदन. अभिनंदन तर खरं लोकमत न्यूज चं आम्ही करतो, परंतु साहेब आम्ही 3 महिन्याचं वेतन मागितलं होतं. हो. आणि आम्ही आता काल परब साहेबांनी कालचं 1 महिन्याचं वेतन दिलं, आजही तुमच्या मार्फतच मला कळतंय की दुसऱ्या महिन्याचं वेतन आता डिक्लेअर केलं. मी खरं बांद्रा कोर्टामध्ये आहे, जे बोलल्याप्रमाणे आम्ही आज वेतनासाठीच या कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे, परंतु आता आपल्या माध्यमातून कळतंय की दुसऱ्या महिन्याचंही वेतन दिलं. असंच परब साहेबांना माझी विनंती की काल सगळ्या भगिनी रस्त्यावरती आलेल्या होत्या आणि म्हणून भाऊबीजेची भेट म्हणून येत्या भाऊबीजेला तिसराही पगार दिला तर एसटी कामगार नक्की सुखावेल, आपल्याला आशीर्वाद देईल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. दुसरी गोष्ट की कोविडमध्ये कोविड योद्धा म्हणून आम्ही काम केलेलं आहे. बेस्ट सुद्धा सेनेकडेच आहे आणि आमचे परिवहन मंत्री महोदय पण सेनेचेच आहेत आणि म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये दिवाळीचा सानुग्रह दिला, अशी एसटी कामगारांना 15,000 रुपयाची भेट द्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मला माहिती आहे की परिस्थिती जरी खराब असली तरी शेवटी आपले एसटी फायद्यामध्ये आणण्यासाठी कामगारांना आनंदी ठेवणं महत्वाचं आहे. सैन्याचं पोट चांगलं भरलं तर निश्चितपणे ते युद्ध करतील अशी अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो आणि News 18 लोकमतचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की 3 दिवस सलग तुम्ही सगळं वेतनाविषयी चर्चासत्र घडवून आणलं आणि आमच्या सगळ्या मागण्यांवरती आपण प्रकाश टाकला. धन्यवाद संदीपजी. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. ही लाल परी महाराष्ट्रातून पहिल्यासारखी मोठ्या मिरवत आणि डौलानं फिरो, ज्याच्यातून आपल्याला सगळ्यांना आपापल्या घरी व्यवस्थित आणि सुखरूप पोहोचता येईल आणि पुढचाही पगार तुम्हाला लवकर मिळो यासाठी शुभेच्छा. अगदी खरं आणि दिवाळीच्या तोंडावर निश्चितच एक दिलासादायक बातमी मिलिंद म्हणायला हवी. आपण पुन्हा एकदा